ही परिस्थिती आहे. आणि त्यामुळे लोकांना फक्त भुलवायचं, अशी एखादी केस झाली की उभं राहायचं आणि फक्त एकच घोषा लावायचा, ही केस फास्ट ट्रॅकमध्ये देऊ, आता आम्ही याचा निकाल लावणार आहोत, आम्ही नवीन घोषित करणार आहोत, हे फक्त एकाच विषयावरती गंभीर आहेत की आमचं सरकार खंबीर आहे, बाकी यांना काही घेणं देणं नाही आहे, ना त्या महिलांशी आहे ना त्या मुलींशी आहे. आज एवढ्या मोठमोठ्या स्टेटमेंट्स होत आहेत, का कुणाला वाटत नाही हो दोन ओळी त्या महिलांबद्दल त्या मुलींबद्दल बोलाव्या? एका दिवसात तीन घटना, 42 वर्षाच्या महिलेवरती सामूहिक बलात्कारासारखी घटना नाशिकसारख्या जिल्ह्यामध्ये होते, पुण्यामध्ये 5 वर्षाची मुलगी तिच्यावरती बलात्कार, भंडाऱ्याला 13 वर्षाच्या मुलीला पळवून नेलं, अपहरण केलं, अपहरणाच्या केसेस वाढत आहेत. एवढंच नाही तर आता भीतीही वाटायला लागली आहे की 363च्या केसेस वाढून त्या मुलींना गरोदर करून त्या मुली बाळाला जन्म देत आहेत, काहींचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आहे. आत्ताच उस्मानाबादची परवाची घटना घडली की त्या मुलीला जन्म देत असताना, एक 14 वर्षाची मुलगी बाळाला जन्म देत असताना त्या ठिकाणी मरण पावली, ही आज घटना झालेल्या आहेत. अशा रोज घटना घडत आहेत, रोज आणि रोज घडत आहेत. महाबळेश्वरमध्ये तर इथेच त्या बाळाला सामूहिक बलात्कार, त्याच्यातून दिवस गेले आणि त्याच्यातून जन्माला आलेल्या बाळाला विकायचा प्रताप त्या ठिकाणी महाबळेश्वरच्या केसेसमध्ये झाला. त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षाची 2 मुलं आहेत. आम्ही तर हेही म्हटलं की या सगळ्या घटनांमध्ये ते सहभागी होते, त्याच्यामुळे त्यांना सह आरोपी करा. त्याच्यामुळे या सगळ्या घटना असताना असं वाटायला लागलं की पोलीस डिपार्टमेंट हे सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधल्यासारखं काम करते आणि त्यामुळे हे गुन्हे दाखल होत नाहीत. कुठेतरी या विकृतांची भीती चेपत नाही आहे, म्हणजे कसली धाकच राहिलेला नाही आहे. पोलीस, कायदा, सुव्यवस्था, आम्ही आजपर्यंत कायदा सुव्यवस्थेचे इतके धिंडवडे निघालेले आजपर्यंत पाहिले नाही.